लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी। गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपतीचं वर्णन करताना आपण अनेक श्लोकांचा उपयोग करतो आणि त्यातून गणपतीचं वर्णन केलं जातं। बुद्धीची देवता गणपती तर आहेतच, विघ्नांचा नाश करणारे गणराय आहेतच, पण त्याचबरोबर दैत्यांचा नाश करणारे म्हणजेच शक्तीची प्रखर आणि प्रबळ अशी देवता म्हणून गणपतींचा उल्लेख होतो। गणपतीच्या एकदंत या नावाबद्दलची एक कथा विलक्षण आहे आणि अतिशय आनंद देणारी आहे। रुद्रकेतू नावाचे एक ब्राह्मण होते आणि ते अंग देशामध्ये राहत होते। यांना यथावकाश दोन पुत्र झाले। त्यांनी मुलांचं नाव देवांतक आणि नरांतक असं ठेवलं। देवांतक नरांतक या दोन नावांतच अर्थ असा, देवांचा अंत करणारा आणि नरांचा अंत करणारा। म्हणजे एकानं देवांचा अंत करावा, दुसऱ्यानं नरांचा अंत करावा असं का? तर ही दोनही मुलं जेव्हा जन्माला आली तेव्हा 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे धिप्पाड होती। नारद महाराजांनी या दोघांना उपासना करण्याचा उपदेश केला। त्यांचं मौंजीबंधन झालं, यथावकाश ते उपासनेला गेले आणि त्यांना भगवंत प्रसन्न झाले, त्यांना आशीर्वाद दिला। कोणता आशीर्वाद दिला? तर या विश्वामध्ये तुमचा नाश कोणीही करू शकणार नाही, तुम्हाला मृत्यू प्राप्त होणार नाही। अनेक अटी त्यांनी आपल्या मृत्यूकरता मागून घेतल्या, अनेक प्रकारचे वर मागून घेतले आणि मग काय, बघता बघता देवांतकानं देवांवरती विजय मिळवला, इंद्रपद त्यानं प्राप्त केलं आणि इकडे नरांतक हा अनेक राजांचा अधिपती बनला। नरांतक हा नरपती बनला, अनेक राजांचं राज्य हिसकावून घेतलं, बळकावून घेतलं। हे दोन दैत्य अक्षरशः त्राहिमाम करतायत, पृथ्वी तलावरती सर्वत्र हाहाकार माजला। यांचा नाश कसा करावा कोणालाही काही समजेना। देवदेवता ऋषीमुनी अनेक सज्जन सद्गुणी मंडळी एकत्र जमली, विचार करतायत आणि सर्वांनी प्रार्थना केली गणरायांची। श्री गजाननाय नमः, ओम गजाननाय नमः। गणराय प्रसन्न झाले। त्यांनी समस्या विचारली। सर्वांनी देवांतक नरांतकांच्या तक्रारी केल्या की हे दैत्य महाभयंकर आहेत आणि यांना हरवू शकेल असा या चराचरात कोणीही नाही। तेव्हा त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, गजानन म्हणतायत मी आता अवतार घेणार आहे, कश्यप आणि अदितीच्या उदरी मी अवतार घेईन। माघ शुद्ध चतुर्थीला गणरायांनी कश्यप अदितीच्या उदरी अवतार घेतला आणि त्यांचं नाव महोत्कट असं ठेवण्यात आलं। गणेशांचा महोत्कट असा अवतार, बघता बघता महोत्कट वाढतोय आणि या महोत्कट गणेशानं त्या देवांतक आणि नरांतकांवरती हल्ला केला। हा नरांतक कशानेही मृत्यू पावणार नाही असं वर त्यानं प्राप्त करून घेतला होता। म्हणून गणेशांनी या नरांतकाला आपल्या अंगठ्यानं चिरडून मारला। नरांतक अंगठ्यानं मेला, देवांतक क्रुद्ध झाला, प्रचंड क्रोधित झाला आणि गणेशांवर धावून आला। गणेशांचं रूप त्याला पाहवलं नाही। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या असुरांच्या साह्यानं तो युद्ध करतोय आणि युद्धामध्ये कधी सरशी गजाननांची होते तर कधी देवांतकाची होते। हा देवांतक गणरायांना आटोपत नाही असं बघितल्यावरती नरसिंह अवतारामध्ये
जसं हिरण्यकश्यपूला महाविष्णूंनी मांडीवर घेतला तशाच अवतारामध्ये गणरायांनी त्याला आपल्या मांडीवर घेतला. कारण गणराय हे मनुष्याचं रूप नव्हते, हे ब्रह्मांडाचे नायक ओंकार स्वरूप विघ्नहर्ते असे हे गणराय यांचं मुख हत्तीचं आणि धड मनुष्याचं, त्यामुळे हा प्राणी कोण आहे असा त्यांनी विचार केला. आणि मांडीवर झोपवलेल्या अवस्थेमध्ये तो हसतोय, गडगडाटी हास्य पाहून गणेशांना राग आला आणि आपला एक दात त्यांनी खेचून काढला आणि त्या दातानी, कारण कुठल्याही शस्त्रांनी अस्त्रांनी त्याची हत्या होणार नव्हती, त्याचा वध होणार नव्हता, म्हणून ते दाताचं शस्त्र म्हणून वापर करून त्याच्या पोटामध्ये ते खुपसलं आणि तो गतप्राण झाला. अशा पद्धतीनं एका दातानं त्यांचा पराभव झाला, एका दातानं देवांतकाचा नाश झाला. म्हणून त्या दिवसापासून गणरायांना एकच दात उरला. सर्वांनी देवदेवतांनी ऋषीमुनींनी त्या देवांतकावर मिळवलेल्या विजयामुळे पुष्पवृष्टी केली, मंत्रघोष केला, गणरायांचं वंदन केलं, नमन केलं आणि त्या दिवशीपासून गणरायांना एकदंत हे नामाभिधान प्राप्त झालं. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात्. मंगलमूर्ती मोरया. लाडक्या बाप्पाच्या गोष्टी, लाडक्या बाप्पाच्या गोष्टी.